औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला जाण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करत आहेत. गेवराईमध्ये हे कार्यकर्ते ज्यांनी एक रॅली काढली आहे, अगदी वाजत गाजत ही रॅली काढली आहे आणि हीच रॅली घेऊन ते राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधल्या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. गेवराई शहरातले हे मनसेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी मोठी तयारी या सभेला जाण्यासाठी केलेली आहे आणि असे पदाधिकारी आहेत जे अगदी सकाळपासून इथे जमायला सुरुवात झाली आहे. मागं गाड्या आहेत, या गाड्यामध्ये बसून हे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये पोहोचणार आहेत. अगदी फटाक्याची आतिषबाजी, त्यानंतर वाजत गाजत हे सगळे कार्यकर्ते निघालेत. राजेंद्र मोठे जे जिल्हाध्यक्ष मनसे आहेत ते माझ्यासोबत आहेत. काय नेमकी तयारी केली? तयारी अतिशय या ठिकाणी जोरात आहे. जल्लोषात आहे. सन्मान्य राजसाहेब ठाकरेला हाकेला हो देणारा हा गेवराई तालुका पहिल्यापासून राहिलेला आहे. पक्षाने आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यापेक्षा गेवराई तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आलेले आहेत. सन्मान्य राजसाहेबाची जी भूमिका आहे ती अतिशय योग्य आहे. सगळ्यांना कायदा समान असला पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांची भूमिका मांडली की मी धर्मांध नाही धर्माभिय नाही, ती अतिशय चांगली आहे. आज ग्रामीण भागातली प्रतिक्रिया एवढ्या चांगल्या आहेत की लोक म्हणतात किंवा शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि सन्मान्य राजसाहेबांनी घेतलं. राजसाहेब हेच खरे हिंदूचे रक्षक आहेत अशा पद्धतीचा मेसेज ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेला आहे. मनसेमध्ये इतक्या दिवसानं काम करताय, एवढी गर्दी यापूर्वी झाली होती का? असा उत्साह यापूर्वी होता? यापूर्वी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेबांचा उत्साह होता, परंतु ज्या पद्धतीने सध्याच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर जी भूमिका पुढे आली, जे ज्याचा गॅप पडला होता ज्या भूमिकेचा, त्यामुळे आता मात्र एकदम तीव्रतेने ग्रामीण भागातल्या वयस्करपासून तर लहान मंडळीपर्यंत सगळेजण म्हणतात की सन्मान्य राजसाहेब यांची भूमिका योग्य आहे आणि काही विषयावर त्याच्यामध्ये यश देखील आलेलं आहे. त्याच्यामुळे लोक सध्या मनसेवर प्रचंड खुश आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेमध्ये गेली पाहिजे या पद्धतीची भूमिका महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या आणि लहानातल्या लहान माणसाची आहे. सर काय वाटतं नेमकं, काय उत्सुकता आहे राजसाहेबांच्या भाषणाची? आज जर गेवराई तालुक्याचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. राजसाहेब ग्रामीण भागाचे वयस्कर माणसं म्हणतात की राजसाहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला हवेत, ही ग्रामीण भागातली प्रतिक्रिया आहे. आजच्या भाषणाबद्दल काय वाटतं? आजचं भाषण हे अत्यंत मुद्देसूद आणि सर्वसामान्य जनतेला सुपुढे घेऊन जाणारं असणार आहे. सन्मान्य राजसाहेबांचं आजच्या भाषणाबद्दल उत्सुकता आहे? हो आहे, एकदम. असंख्य कार्यकर्ते चाललेत गेवराईतून, काही अडचण नाही. याच्यापूर्वी असे कार्यकर्ते एकत्र आले होते? हो आले होते स्टार्टिंगला. आता हिंदुत्ववादी झाल्यामुळे आता विषयच नाही काही. युवा कार्यकर्त्यांचं खूप नेतृत्व आहे आणि ते खूप उत्साहामध्ये आहेत. आज एवढी म्हणजे एनर्जी तयार झाली राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी. तुम्ही जो जनसमुदाय बघतात हा पहिल्यांदा होत नव्हता, पण राजसाहेबांनी जेव्हापासून हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला तेव्हापासून प्रचंड जनता आज खुश आहे आणि सर्वजण आम्ही राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक झालेलो आहोत. आणि हिंदुत्वाचा मुद्दा खरा राज ठाकरेंनाच आणलेला आहे. तर आपण बघतोय की ही गर्दी आहे आणि राज ठाकरे यांच्या सभेला जाण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मनसे पदाधिकारी हे गेवराईमध्ये एकवटताना चित्र पाहायला मिळतं. कॅमेरामन मोरकर सह गोविंद शेळके, एबीपी माझा, गेवराई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.